स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास तर्फे दरवर्षी स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते। मागील 2 वर्ष कोरोनाचे सावट असल्याने शोभायात्रा काढू शकले नाहीत, पण यावर्षी स्वागत यात्रा आणि गुढीपाडवा मोठा उत्साह साजरा करण्यात आला। यंदा ठाण्यातील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। यानंतर स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली, परंतु आज राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा होत आहे। अनेक भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात येत आहेत। दरवर्षी ठाण्यात गुढीपाडव्यानिमित्त कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे मोठ्या प्रमाणात शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते। या शोभायात्रेमध्ये ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, पालिका प्रशासन, महिला सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी सहभागी होत असतात। कोरोनानंतर होणाऱ्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंदा नागरिकांनी सहभाग झाले होते। सकाळपासूनच शोभायात्रेची सुरुवात झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्याच वेळी गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत सहभागी झाले। कोपिनेश्वर देवस्थान जामीनाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेची सुरुवात केली। यानंतर ते स्वतः जामीनाका, टेमीनाका, चरई ते हरिनिवास सर्कलपर्यंत स्वागत यात्रेत सहभागी झाले। या दरम्यान त्यांचे ठाणेकरांनी स्वागत केले, तर मुख्यमंत्री यांनी सुद्धा ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, संदीप लेले व इतर मान्यवर ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोना काळापासून वाढलेले दायित्व आणि जमा खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना आखल्या असून त्यासाठी आखलेले प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचे अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आले। त्यात खारेगाव ते गायमुख, खाडी किनारा मार्ग, तीनात नाका ग्रेड सेपरेट, घाटकोपर ते ठाणे दरम्यान ईस्टर्न फ्री वेचा विस्तार, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे शहर व कोपरी परिसर वागळे स्टेटला जोडणे अशा मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे। यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी MMRDAच्या खांद्यावर असल्याचे दिसून येत आहे। ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले असून त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। शिवाय शहरातून मुंबई, गुजरात आणि नाशिकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते। या वाहतुकीमुळे शहरात कोंडीची समस्या निर्माण होत असून त्याचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावर बसताना दिसत आहे। ही कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षापासून रस्ते रुंदीकरणाबरोबरच इतर वाहतूक प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे, परंतु काही प्रकल्पांचा खर्च जास्त असल्याने तो पालिकेला करणे शक्य नाही। यामुळे असे प्रकल्प MMRDAच्या माध्यमातून करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले। ठाणे शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल रिक्षा चोरी करणाऱ्या 2 भावांना अटक केले। त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 7 रिक्षा आणि 4 मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत। गुन्हे शाखा पथकातील पोलीस हवालदार दादासाहेब पाटील यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की कशळी, कालेर, भिवंडी, ठाणे परिसरात मोटर वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विक्रीसाठी कशळी नाका येथे येणार आहेत। या दोन्ही गुन्हेगार भावांना पकडण्यासाठी आणि बातमीची शहानिशा करण्यासाठी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि पोलीस पथक 2 पंचासह घटनास्थळी गेले। त्यांनी सापळा लावला। त्यांनी सर्वेश रमेश विषे आणि मोहन उर्फ मयूर गुरुनाथ विषे या दोन्ही भावांना शितापिनी कालेर येथील अग्निमाता मंदिराजवळ पकडले आणि त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी ठाणे भिवंडी परिसरातून रिक्षा आणि मोटर वाहने चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत। गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून आरोपीकडून आणखीन वाहने जप्त होण्याची शक्यता आहे। सर्व वाहनांची किंमत सुमारे 6 लाख रुपये इतकी आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त शिवराज पाटील व सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश साळवी, सहाय्यक निरीक्षक अशोक शेडगे, उपनिरीक्षक महेश कावळे, हवालदार सर्वश्री दादासाहेब पाटील, सुरेश निकोळे, धनंजय ठोंबरे आदींच्या पथकाने केले।
महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. रत्नागिरी येथील लोटे औद्योगिक क्षेत्रात MD हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचा कट ठाणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक कुंतल या मुख्य आरोपीसह 7 जणांना अटक केले. सुमारे 8 महिन्यांपूर्वी महसूल गुप्तचर संचालन विभागाला हरियाणा येथे अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना आढळून आला होता. या प्रकरणातील अभिषेक कुंतल हा फरार होता अशी माहिती पोलिसांनी दिली. जितेंद्र चव्हाण, सचिन चव्हाण, दिनेश कोडमूर, सलाउद्दीन शेख, अभिषेक कुंतल, नफीस पठाण आणि मुबरशीर पाटोणकर असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या जितेंद्र आणि सचिन या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यांच्याकडे पोलिसांनी 63 ग्रॅम MD आढळले होते. त्यांची चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थ दिनेश कोडमूर यांच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी दिघा येथून अटक केली. त्याच्याकडे 54 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याने हे अंमली पदार्थ सलाउद्दीन शेख याच्याकडून घेतल्याचे समोर आले. सलाउद्दीन हा अभिषेकच्या माध्यमातून MD घेत होता, त्यामुळे पोलिसांनी सलाउद्दीन आणि अभिषेक यालाही ताब्यात घेऊन अटक केले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्याने काही साथीदारांच्या माध्यमातून खेड येथील लोटे MIDC भागात अंमली पदार्थ तयार करण्याचा कट रचला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्याने हा कट उद्ध्वस्त झाला आहे. ठाणे परिवहन सेवेत नवीन इलेक्ट्रॉनिक बस दाखल होत असतानाच आता येत्या काळात मुंबईप्रमाणेच डबल डेकर बसही परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. मंगळवारी परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी परिवहनचा 567.91 कोटी अर्थसंकल्प सादर केला. काही दिवसांपूर्वी परिवहन सेवेने परिवहन समितीकडे 2023-24 467.69 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात परिवहन समितीने 8.22 कोटींचा सूचक हा अर्थसंकल्प महापालिकेला सादर केला. यात महापालिकेकडून वाढीव अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रवासी संख्येचा विचार करून नवीन मार्ग सुरू करणे, त्याचा विस्तार करणे आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यात मुंब्रा ते भिवंडी, मीरा रोड, वाशी या मार्गावर तसेच माजिवड्यापासून भिवंडी, अप्पर लोढा ते ठाणे स्टेशन असे मार्ग नव्याने सुरू करण्यात आले आहेत. परिवहनच्या ताफ्यातील 82 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. वाढीव महागाई भत्ता, 7वा वेतन आयोग आदींचा बोजा देखील परिवहनवर पडला आहे. तसेच समाजातील विविध घटनांना दिल्या जाणाऱ्या खर्चाचा देखील बोजा वाढत असल्याचे दिसत आहे. तर वेतनापोटी महापालिकेकडून दरमहा 10 कोटी अनुदान प्राप्त होत आहे, परंतु मासिक वेतनाचा सरासरी खर्च हा 12 कोटी होत असल्याचे सांगितले आहे. तसे परिवहनमधील 11 पदे रिक्त आहेत.
ती कसर भरून काढण्यासाठी त्या पदावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मानधनावर घ्यावे असेही नमूद करण्यात आले आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.